मागं जो ठेवलेला आहे म्हणजे दोन माणसंच बसल अशी व्यवस्था आहे, आता दोन माणसं घेऊन भाडं कसं पुरणार, मोठी अडचण आहे. स्पीड नाही, बसण्याची व्यवस्था बरोबर नाही, त्यानं दिव्यांगाच्या आयुष्यातलं दुःख कमी करण्यासाठी केलेली व्यवस्था सरकारनं जे चांगल्या भावनेतून केली होती त्याचा सगळा धिंगाणा झालेला दिसतं. म्हणजे दुःखात सुखाचा कुठंतरी क्षण यावा ते तर भेटलंच नाही, पुन्हा रिक्षाच्या माध्यमातून दुःख नशीब आलं असं एक चित्र आहे. संभाजीनगरमधील गेस्ट हाऊसमधला हा प्रकार आहे. बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. दिव्यांगांना दिलेले वाहन ई रिक्षा हे खराब झाल्यानंतर बच्चू कडू यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. संभाजीनगरच्या गेस्ट हाऊसमधला हा संपूर्ण प्रकार आहे. ते काय इतकी झटके मारून आली आणि मी आता मागं बसलो.